भाजपा कधीही मित्र पक्षांना संपवत नाही, शिवसेनेनं धोका दिला त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले असं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटलंय. त्यावर शरद पवारांनी आज बारामतीमध्ये भाजपावर टीका केली आहे. भाजपा मित्र पक्षांना संपवण्याचं राजकारण करतं असं म्हणताना त्यांनी शिवसेना, अकाली दल, जनता दल, युनायटेडचं उदाहरण दिलं आणि त्यावर पवारांचं दुःख वेगळंच आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. बीजेपी ने आज तक कभी भी अपने किसी सहयोगी को धोखा नहीं दिया. हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोग को धोखा दिया. चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना जिसका समझौता था बीजेपी के साथ और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा. जी नीतीश कुमार की तक्रार है कि भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. आज भाजपचे नेते त्यांना काही त्यांच्याबद्दलची टीका टिप्पणी करू पण नीतीश कुमारनी टाकलेलं पाऊल हे अत्यंत छानपणाचं आहे. उद्या त्याला जे संकट भाजप त्यांच्या आणणार आहेत त्याची नोंद वेळीच घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. एका दृष्टीनं त्यांनी राज्याच्या दृष्टीनं त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं अतिशय योग्य निर्णय घेतला. भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली. मला असं वाटतं की पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे